हाय गाइज, फर्स्टली वेलकम बैक टू माय चैनल। माझं नाव आहे श्वेता आणि मी परत एकदा 5 मिनिट्स व्लॉग, पहिले आपण 4 मिनिट्स व्लॉग करत होतो, तर आत्ता मी 5 मिनिट्स व्लॉग करणार आहे एव्हरी डे। सो माझा असा प्लॅन आहे की 3 मंथसाठी करायचं, पण मी म्हटलं भाई रुको, 3 मंथ्स के लिए तो बहुत ही ज़्यादा हो रहा है, त्यामुळे आता पहिलं आपण 1 मंथ ट्राय करून बघूयात कसं काय रिस्पॉन्स येतो आणि त्यानुसार आपण ठरूयात। तर आत्ता सध्या मी जाते आहे इव्हेंटसाठी आणि त्यासाठी मी तयार होते। ॲक्च्युली मला लेट झालं आहे पण ते नेहमीच होतं। कितने शानदार विचार रखते हैं जी, बेकार ऊन आहे असं माझ्या बरोबर होऊच शकतं। मी या हॉलमध्ये जवळजवळ 3-4 वेळा आले आहे, स्वातंत्र्यवीर स्मारक पण आज आले आहे, तरी पण मी विसरले आहे कुठे आहे ते आणि मी चुकीच्याच ठिकाणी गेले। मूर्ख समजना बंद कर दीजिए, इस प्रकार की बचकाना बातें हे होत राहतं माझ्यासोबत। आता मी परत मंजिरीला वगैरे कॉल करून शोधलंय आणि आता मी बघतेच आहे कुठे जायचं। मी उगाच मी एवढं मागे चालत गेले, मी उतरले होते इथे, त्याच्या जस्ट बाजूला मला जायचं होतं आणि मी इथे गेले। मी तुम्हाला दाखवते 1 मिनटं। सो मी इथे उतरले आणि इथे गेले चुकून आणि मला जायचं होतं तिकडे, ते दिसतं तुम्हाला, आणि त्याऐवजी मी एवढं चालत तिथपर्यंत गेले। आय मीन वाव, गुड जॉब श्वेता, गुड जॉब। हे आहे ऑडिटोरियम जिथे आपला इव्हेंट असणार आहे। हाय रोशन, हाय मंजी। सुपर वुमन असं एक कॉम्पिटिशन मिती ग्रुपने अरेंज केलेलं, त्यात वेगवेगळ्या सेंटर्समधून वेगवेगळ्या बायका सिलेक्ट झालेल्या आणि जिंकलेल्या, आणि आज त्यांचं फिनाले राऊंड होतं जिथे त्यांना सिम्पली स्वतःला प्रेझेंट करायचं होतं, गेम्स होते आणि त्यातून बेस्ट सिलेक्ट होणार होती, ती होणार होती सुपर वुमन। या ताईंचं मला विशेष कौतुक करावंसं वाटतं, कारण त्यांना बोलता आणि ऐकता येत नाही तरीसुद्धा त्यांनी इतकं सुंदर परफॉर्मन्स केला आणि ते करू शकल्या, कारण त्यांची आई समोर स्टेजच्या खाली उभी राहून गाणं गात होत्या आणि ते गाण्यांचे बोल हे बघून त्या परफॉर्म करत आहेत, आणि हे खरंच माझ्यासाठी खूप कौतुकाची गोष्ट वाटते आणि खरंच खूप रिस्पेक्ट वाटतं त्यांचा।